आपल्या बरोबर बोलण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आहेत। काही आज बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा कार्यक्रम साजरा होतोय। अनेकदा बाळासाहेब बाहेरगावी असतात, वाढदिवसाला इथे नसतात, मात्र आज बाळासाहेब आजारी असताना त्यावेळेस त्या स्क्रीनवरून बोलत होते, काय भावना होत्या त्यावेळेस? प्रथमच असा प्रसंग असेल तुमच्या कुटुंबात? असं कधीच झालं नाहीये की साहेब म्हणजे आमचे आबा संगमनेरच्या बाहेर एवढा काळ राहिलेले असतील किंवा जनतेशी संवाद झालेला नाहीये, असं कधीच झालेलं नाहीये। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण कळकळ होती की लोकांशी बोलण्याची, आपल्या लोकांशी बोलण्याची, त्यांच्या मनातल्या भावना सांगण्याची, आणि तेच त्यांनी केलेलं आहे। आणि नक्कीच म्हणजे कार्यक्रम खूप यशस्वी झाला आहे, लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर होता, साहेबांच्या प्रेमापोटी ते सर्व इथे आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत। ज्यावेळेस तुम्ही मनोगत व्यक्त करत होता त्यावेळेसही तुमच्या भावना दाटून आलेल्या होत्या, तुम्हाला बोलताना काही शब्द सुचत नव्हते, काय असं वाटत होतं त्या काळात की आज साहेब इथं नाही आहेत, साहेब आजारी आहेत, दवाखान्यात आहेत, उपचार घेत आहेत, आणि तुम्हाला आज हॅन्डल करावं लागते, कसं वाटत होतं? साहेबांचा क्षण जेव्हा आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा भेटलो तो सर्वात अवघड क्षण होता। मी साहेबांना कधी आजारी बघितलेलं नाहीये, तर तो क्षण आमच्या सर्वांसाठी, आमच्या पूर्ण परिवारासाठी थोडा अवघड होता, पण तो टळला आहे आणि त्यातनं ते रिकव्हर होत आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे। लोकांच्या खूप शुभेच्छा आहेत, खूप आशीर्वाद आहेत, त्यामुळे ते लवकर रिकव्हर होतील आणि जनतेमध्ये पुन्हा एकदा असतील। साहेबांनी बोलताना असंही सांगितलं की आज मी आजारी आहे, संगमनेर तालुका माझ्या पाठी मागे उभा आहे, महाराष्ट्र राज्यातले अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठी उभे, मात्र अंतर्गत राजकारणामुळे मी व्यथित झालोय, हे शब्द ज्यावेळेस साहेब बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावरही अंतर्गत राजकारणाचं व्यथित दिसत होतं, तुम्हाला काय वाटतं त्या वाक्याविषयी? जेव्हा आपल्या घरातलं माणूस आजारी असतं त्यांना आपण कम्फर्ट देण्याचा प्रयत्न करतो की ते कसे कम्फर्टेबल राहतील आणि लवकर रिकव्हर होतील। मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी नक्कीच दुःख नक्कीच त्यांना व्यथित करणाऱ्या होत्या, वाईट वाटतं त्या गोष्टीचं, पण मी साहेबांना म्हणजे आपण सर्व साहेबांना ओळखतात, त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे की ती कोणती गोष्ट हँडल करू शकते। जे हे सगळं ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस तुम्ही सुद्धा ते सगळं पाहत होता, साहेब आजारी होते, तुम्हाला काय वाटत होतं त्या सगळ्या प्रत्येक दिवस तुमच्यासाठी कसा होता, जे काही या 15-20 दिवस जे गेले निवडणुकीचे? तुमच्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी पण जसं तुमच्या सगळ्यांसाठी होता, माझ्यासाठी पण थोडा सस्पेन्सफुल होताच तो, पण नक्कीच म्हणजे जसा विचार केला होता तसं न घडता काही वेगळं घडलेलं आहे, त्याचं वाईट वाटतं, कुणी या गोष्टीचा फायदा घेतला आहे त्या गोष्टीचं वाईट वाटतं, बस आम्ही वी आर होपिंग फॉर द बेस्ट। जे काही घडलं त्यानंतर आबांशी तुमची चर्चा झाली का गेल्या 15 दिवसात, काय बोलले आबांशी? त्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही, पण साहेब सगळ्या गोष्टी बघत असतात, त्यांचं लक्ष असतं आणि ते योग्य वेळेस योग्य डिसिजन घेत असतात। आणि निश्चितच साहेबांशी या विषयी चर्चा जरी नसली तरी साहेब योग्य वेळी योग्य डिसिजन देतील असंच मत यावेळेस या ठिकाणी व्यक्त केलंय। कॅमेरामन मयूर भारगजे, सर नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।